आणि बातमी कोल्हापुरातून आहे। कोल्हापूरच्या राधानगरी आणि भुदरगड तालुक्यामध्ये पहाटे अवकाळी पावसाच्या सरी बरसल्यात आणि त्यामुळे मळणी केलेला भात पिकाचं देखील मोठं नुकसान झालंय। आणि ही काही दृश्य देखील आपण पाहतो आहोत। अवकाळी पावसानं या ठिकाणी बरसायला सुरुवात केल्यानं भात पीक आणि इतरही शेती पिकांचं नुकसान झालंय। तर कोल्हापूर शहरात देखील पहाटेपासूनच अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। कोकणासह पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे। ऐन पावसाळ्यामध्ये खंड दिलेल्या पावसानं आता अवकाळी पाऊस बरसायला सुरुवात झालेली आहे, त्यामुळं शेतीकामांमध्ये देखील व्यत्यय येतोय, त्याचबरोबर शेती पिकांचं देखील मोठं नुकसान होत आहे।